मुंबईकरांसाठी 2023 वर्ष लकी ठरत आहे. नववर्षात मेट्रोची नवी मार्गिका खुली करण्यात आली, तर नोव्हेंबरपासून कोस्टल रोड देखील सुरू होणार आहे. एकंदरीतच मुंबईकरांचा प्रवास वेगवान होण्याच्या दिशेनं पाऊल पडताना दिसत आहे. कोस्टल रोड प्रकल्प यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट मुंबई महानगरपालिकेनं आखलेलं आहे. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सेलिंगच्या दक्षिण टोकापर्यंत महानगरपालिकेतर्फे हा सागरी किनारा मार्ग तयार केला जातोय. या मार्गाची लांबी 11 किलोमीटर असून 2018 मध्ये त्याचं काम सुरू झालं होतं. ऑक्टोबर 2018 मध्ये सुरू झालेल्या कोस्टल रोडचा गुंतागुंतीचा प्रकल्प सुरुवातीला रखडलेला होता. नंतरच्या काळात कोविड आणि लॉकडाऊनमुळे पुन्हा एकदा कामाची गती संथ झाली होती, मात्र आता कोस्टल रोडचं तब्बल 70% काम पूर्ण झालंय. परवा मी जर आपले कोस्टल रोडचा आढावा घेतला आणि जर कोस्टल रोडच्या जर रिव्ह्यू मध्ये असं आला की 1 नोव्हेंबरला सर आय एम गिव्हिंग माय कमिटमेंट सर 1 नोव्हेंबरला कोस्टल रोड सुरू होईल सर, आणि 15 मार्चला सर आपले दोन्ही टनलचं उद्घाटन होणार आहे सर. 15 मार्चला 2 वीक्स दोन्ही टनल पूर्ण झालेले आहे. अशा सर 1 नोव्हेंबर पासून जरी सर आपण 120 मीटर स्पॅन बांधत आहे, परंतु आपण सर वरळीचा जो आपली आम आहे तिथून आपण कोस्टल रोड सुरू करू सर. कोस्टल रोडवरून आतापासूनच श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. ठाकरे गटातले आमदार आदित्य ठाकरेंचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. परिणामी मुंबई महानगरपालिकेनं सुमारे 13,000 कोटींचा हा प्रकल्प सुरू केला होता, याची आठवण ठाकरे गटाकडून करून देण्यात आली आहे. आपल्याला माहिती आहे की शिवसेना महानगरपालिकेमध्ये सत्तेत असताना आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या पद्धतीने पाठपुरावा केला आणि बाकी सगळ्या गोष्टी पूर्णत्वात देण्यासाठी ज्या पद्धतीने एक वेगळं काम मुंबईमध्ये दाखवण्याचं काम आणि टोल नसलेला असा एकमेव हा संपूर्ण या शहरातला रस्ता आहे, आणि त्यामुळे हा रस्ता सुरू झाल्यावर मुंबईकरांना फायदा होईल आणि माहिती आहे लोकांना की शिवसेनेमुळेच हा कोस्टल रोड होतोय. कोस्टल रोडवरून श्रेयवादाचं राजकारण रंगणार यात शंकाच नाही. मात्र 8 लेन्स, पूल, उन्नत रस्ते आणि बोगद्यांचा समावेश असलेला हा कोस्टल रोड मुंबईतल्या वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आणि प्रवास वेगवान करण्यासाठी महत्वाचा ठरेल यात शंकाच नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.